चिमणी चिमणी पाणी दे, एक घास चिवचा, चिमणी चिमणी दार उघड यांसारख्या गोष्टी ऐकतच आपण लहानाचे मोठे झालो. पहाट होताच चिमण्यांचा चिवचिवाट वातावरणामध्ये स्फूर्ती आणायचा. मात्र सध्या हा चिवचिवाट अतिशय कमी झाला आहे. तो ऐकण्यासाठी आता सर्वांचाच पुढाकार गरजेचा आहे. माणसांचा सहवास प्रिय असलेल्या चिमण्या, वातावरणातील बदल, अतोनात वृक्षतोड, कोंदट फ्लॅट संस्कृती, ध्वनी व वायू प्रदूषण, बेसुमार वाहन वापर यांसारख्या कारणांमुळे चिमण्या माणसांपासून लांब पळ काढत आहेत. सध्या मानवी वसाहतीमध्ये चिमण्यांचा वावर खूपच कमी झाला आहे. तो वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे ही तितकंच महत्वाचं आहे. मुक्तांगण मधील लहान मुलांना या चिवताईची घरटे आणि चिवताई समजण्यासाठी घरटे स्पर्धा घेण्यात आली होती. साडी आणून हे सुंदर घर बनवलंय, इथं पण बसले आणि इथं तर चिवताईच अंडा आहे हे बघा. आणि ह्या छोट्या छोट्या चिवताई आहेत, बाळ आहेत. कशी ओरडते दाखवा रे चिमणी, चिवताई कशी ओरडते दाखवा. बघा इथं पण आहे, या चिमणी आहे का रे, आहे का बसलेत की नाही. आणि चिवताई कशी ओरडते रे, आता चिवताईचा बर्थडे आलाय. चिवताईचा बर्थडे 20 तारखेला आहे. किती तारखेला आहे, चिवताई आकाशात कशी उडते दाखवा रे मला. आणि चिमणी अशी बसते चिवचिव चिव करून अशी झाडावरती, कशी सुंदर बसले बघा. मग चिवताईला पाणी कोण ठेवणार. इस्लामपुरातील मुक्तांगण प्ले स्कूल मध्ये चिमणी दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही चिमण्यांचे घरटे बनवण्याची स्पर्धा घेतली. खरं तर चिमणी दुर्मिळ असणारा आता पक्षी आहे. लहान असताना चिमण्यांचा चिवचिवाट आम्ही ऐकला, पण नव्या पिढीला चिमण्यांचा चिवचिवाट ऐकून द्यायचा असेल तर चिमण्यांसाठी चांगला अधिवास बनवायला पाहिजे. वृक्षतोड होते, चिमण्यांची घरटी तिथे दिसत नाही आहे. तर अशी नैसर्गिक वातावरणामधली घरटी जरी नसली तरी आपण घरटी बनवली तर निश्चित चिमण्या या घरट्यांमध्ये येतात हा अनुभव आहे. यामुळे आम्ही चिमण्यांची घरटी कशी बनतात हे आम्ही पालकांना दाखवलं आणि विविध स्पर्धा घेण्याचं नियोजन केलं. त्यातून ही स्पर्धा आम्ही घेतली. या स्पर्धेत मुलांनी आणि पालकांनी एकत्रित येत चिमण्यांची घरटी बनवली. ही चिमण्यांची घरटी आम्ही शाळेच्या आवारामध्ये लावणार आहोत. याचं कारण एकच की मुलांना त्यानिमित्तानं चिमण्या आलेल्या पाहायला मिळतील. नैसर्गिक वातावरणामध्ये प्रदूषणाचं पण वाढतं प्रमाण आहे, यामुळे चिमण्या कमी दिसत आहेत. चिमण्यांना चांगलं खाद्यपदार्थ देता येईल, पाणी देता येईल. आता उन्हाळा वाढत चालला आहे, ह्यासाठी घरट्यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्यांना करा असं आम्ही आवाहन आजच्या या स्पर्धेच्या निमित्तानं केलं आहे. आज मुक्तांगण प्ले स्कूल इथं चिमणी दिनानिमित्त चिमण्यांचे घरटे बनवण्याची स्पर्धा घेतली आहे. आपल्या वर्षाराणी मॅडम आणि विनोद मोहिते सरांनी खूप छान उपक्रम घेतला आहे. या निमित्तानं मुलांना जी की उद्याची आपलं भविष्य आहे, ही आजची पिढी ही आपलं उद्याचं भविष्य आहे, त्यांना पर्यावरणाचे संवर्धन आणि त्यांचं संरक्षण करण्यानिमित्तानं एक छान संकल्पना त्यांच्या डोक्यात रुजवली गेली आहे आत्तापासूनच की आपण चिमण्यांचं रक्षण केलं पाहिजे, पक्ष्यांचं संरक्षण झालं पाहिजे. या निमित्तानं त्यांना जसं आता वृक्षारोपणाची गरज आहे त्याच पद्धतीनं चिमण्यांसाठी जसं झाडं आता सगळीकडं कमी आहेत, झाडांची संख्या कमी व्हायला लागली आहे वृक्षांची, तर झाडांवरती चिमण्यांचं घरटं उपलब्ध करून देणं ह्या माध्यमातून हे मुलांना आत्ताच कळालं तर ते खेळताना सुद्धा मुलांच्या लक्षात येईल की आपण चिमण्याच्या घरट्याला धक्का लावला नाही पाहिजे. त्यांचं ते घर आहे, त्यांना तिथं राहायची आपण सोय करून दिली पाहिजे. आणि त्याबरोबरच त्यांना थोडंसं आता उन्हाचे दिवस आहेत तर दाणा किंवा पाणी याची सोय केली तर मुलांना त्यातून खूप चांगले संस्कार दिले जातील.